राज्यातील 38 शिक्षक संघटनांनी पुण्यामध्ये मोर्चा काढलेला होता. शाळाबाह्य कामांच्या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. शाळाबाह्य कामांच्या विरोधामध्ये हा मोर्चा निघालाय. शनिवारवाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय अशा मार्गावरून हा मोर्चा धडकलेला दिसतोय. यामध्ये पुण्यामधील या मोर्चामध्ये हजारो शिक्षक हे सहभागी झालेले होते. जवळपास 5,000 शिक्षक सहभागी झाल्याचा यांनी दावा केलेला आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांना त्या सगळ्या शिक्षकांनी मिळून निवेदन सुद्धा दिलेलं आहे. राज्यभरामधल्या 38 शिक्षकांच्या संघटना यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. तर सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी आहे. त्यासोबतच शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामं ही बंद करावीत. महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक नवभारत साक्षरता अभियान स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावं. ड वर्ग मनपा शिक्षकांना वेतन अनुदान 100% शासनाकडून प्रदान केलं जावं. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेमध्ये रुजू झालेल्यांच्या मृत्यूनंतर वारसांना फॅमिली पेन्शन देण्याची ही प्रमुख मागणी आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 100% शिक्षकांची पदं भरावी अशी सुद्धा मागणी आहे. सर्व केंद्र शाळांना एक डाटा एंट्री ऑपरेटर नियुक्त केला जावा. विषय शिक्षकांना विनाअट पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी. शिक्षकांच्या अशा वेगवेगळ्या मागण्या होत्या आणि यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. भारत साक्षरता कार्यक्रम जो केंद्र शासनाने लादलेला आहे त्याविरुद्ध आहे. आमचं असं म्हणणं आहे की नियमित जे विद्यार्थी शिकत आहेत त्याची शासनाने काळजी घ्यावी. त्याच्याऐवजी ते शासन जे शालाबाह्य किंवा शाळेच्या वयाच्या बाहेर गेलेले त्यांची काळजी घेते. याशिवाय आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षकांना कुठल्याही भौतिक सुविधा नसताना मुख्यालय राहण्याची बंधन शासन घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्याविरुद्धही आमचा हा मोर्चा आहे. आणि जुन्या पेन्शनच्या संदर्भात आताच मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही तो निर्णय घेऊ. आमच्या शासनाकडे एवढ्याच मागण्या आहेत की आम्हाला जी अशैक्षणिक कामं लावलेली आहेत म्हणजे त्यातलं पहिलं काम आलं नवभारत साक्षरता हे वास्तविक 2011 जनगणनेवर आधारित आहे. आमच्याकडे लिस्ट काय त्यांनी दिलेलं नाही ते सुद्धा आम्हाला ते सर्वेक्षण करायला सांगतायत. या कामाला आमचा विरोध आहे. त्याचबरोबर जी जुनी पेन्शन आमची आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे. आमची इतर जी कामं आहेत ती शासनाने आमच्याकडून काढून घेऊन आम्हाला फक्त शिकवण्याचं काम द्यावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे. आम्हाला मुख्यालयाची अट त्यांनी रद्द करावी कारण आम्ही मुलांना चांगल्या प्रकारे शिकवतो आहे, चांगल्या प्रकारचं अध्यापन करतो आहे. आमची त्याबाबतीत कोणाचीही तक्रार नाही. तो शासनच आमच्या मागे तो GR लावून आम्हाला मुख्यालय राहण्याची सक्ती करत आहे त्याबद्दल आमचा त्याला विरोध आहे. आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती आहे? मोठ्या प्रमाणावर सगळे शिक्षक म्हणजे राज्यभरामधले शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. यामिनी बरोबर आहे. काल पुण्यात जो शिक्षकांनी मोर्चा काढला या मोर्चासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या 38 संघटनांचे सगळे शिक्षक आणि कर्मचारी हजर होते, पदाधिकारी हजर होते. जे शिक्षकांना शाळाबाह्य काम लावलं जात आहे, सक्तीनं मुख्यालयी राहण्याचा सूचना दिल्या जात आहेत आणि जुनी पेन्शन अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होतं. पुण्यातल्या शनिवारवाड्यापासून हा सगळा जो मोर्चा सुरू झाला तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचला. जवळपास 5,000 जास्त शिक्षक या आंदोलनामध्ये या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. सातत्यानं शिक्षकांना अशा पद्धतीनं रस्त्यावर उतरण्याची वेळ येते आणि जी शाळाबाह्य कामं दिली जात आहेत ती शाळाबाह्य कामं करावी लागतात आणि जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या साठीची जी प्रमुख जबाबदारी आहे ती पार पाडता येत नाही अशा पद्धतीची शिक्षकांची भूमिका आहे. बघावं लागणार आहे सरकार आणि प्रशासन कधीपर्यंत शिक्षकांच्या ह्या मागण्या पूर्ण करतात. अगदी. ज्ञानेश्वर, तुम्ही असे सोबत राहा. आपल्यासोबत राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस आहेत राजेश सुर्वे आपल्या सोबत आहेत. राजेशजी, काय नेमकी मागणी आहे तुमची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये? अगदी 38 संघटनांचे सगळे प्रतिनिधी जे होते ते सहभागी झालेले होते. काय काय मागण्या आहेत तुमच्या नेमक्या? नमस्कार. आपण आमच्या शिक्षकांची बाजू मीडियाच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतात त्याबद्दल महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेचा सरचिटणीस या नात्याने मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. अगदी. आमची प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला आता जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शिकू द्या. आमची असणारी अशैक्षणिक कामे रद्द करा. नवभारत साक्षरता सर्वेक्षण अभियान जे केंद्र सरकार पुरस्कृत आहे हे सन 2000
11 जनगणनेनुसार आधारित आहे. आमचं शासनाला असं म्हणणं आहे की 2011 सर्वेक्षण 2024 मध्ये करतायत. आज 13 वर्ष झालेली आहेत. तो वयोगट 15 ते 35 वयोगटातील होता. आज ज्यांचं सर्वेक्षण करायचंय त्यांचं शासन कुठलंही आम्हाला याद्या पुरवत नाही. आणि फक्त आणि फक्त सर्वेक्षण स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जिल्हा परिषदेची शाळा असतील, नगरपालिकेच्या असतील आणि महानगरपालिकेच्या शिक्षकांना का सक्ती केली जाते. यामध्ये खासगी अनुदानित शाळा आहेत, माध्यमिक शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, यांच्यावरती कुठलीही अशैक्षणिक काम लादलं जात नाही. आणि पर्यायानं एकतर 2012 पासून अनेक जिल्हा परिषदेची पदं रिक्त आहेत. राज्यातील बहुतांश शाळा एक शिक्षकी शाळा आहेत, काही द्विशिक्षकी शाळा आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यायचं, काही शाळाबाह्य अनेक कामं करायची. आणि म्हणून आमची आता प्रामुख्याने अशी मागणी आहे की आम्हाला आता जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकू द्या. कारण आज महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत. ठीक आहे राजेशजी, मात्र काल जरी इतक्या मोठ्या प्रमाणावर हा मोर्चा निघालेला असला, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं असलं, तरी सुद्धा इतकं पुरेसं आहे असं तुम्हाला वाटतं का की याच्या पुढे सुद्धा तुमची काही पावलं असणार आहेत, पुढचं काही आंदोलन असणार आहे? काल माननीय शिक्षण आयुक्त सूरजजी मांढरे साहेबांची आम्ही भेट घेतली. त्यांना आम्ही आमच्या व्यथा ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. पुढील आठवड्यामध्ये राज्याचे माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांची आम्ही भेट घेणार आहोत. यातूनच जर सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर मात्र आम्ही जिल्हा स्तरावरती आणि मग तालुका स्तरावरती आंदोलन जे आहे ते अधिक तीव्र करणार आहोत. कालचं आंदोलन हे संघटनांच्या प्रतिनिधींचं आंदोलन होतं. यापुढे मात्र राज्यातील सर्व शिक्षकांना आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत. आमच्यासोबत आम्ही पालकांनाही रस्त्यावरती उतरवणार आहोत. ठीक आहे, यापुढे आंदोलन तीव्र केलं जाईल. अगदी धन्यवाद राजेशजी, तुम्ही सविस्तरपणे तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली यासाठी.